नमस्कार, आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि सर्वांनाच आवडणारी अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. चपाती सर्वांच्याच घरामध्ये शिल्लक असतात. बऱ्याच वेळेला काय होतं तर चपाती शिल्लक असली तर फेकून दिली जाते, शिळ्या चपात्या कोणी खात नाही सहसा करून. पण या चपातीपासून आपण अगदी मस्तपैकी नाश्त्याची रेसिपी बनवू शकतो, तर आज आपण तीच बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे माझ्या 3 चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या. ही रेसिपी तुम्ही फ्रेश चपात्यांची देखील बनवू शकता. तर सुरुवातीला आपल्याला आता या चपात्या मिक्सरच्या जारमधून जाड बारीक फिरवून घ्यायच्या आहेत. त्याआधी आपल्याला असे लहान मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्वच एकदम घालायच्या नाहीत, अगदी थोडे थोडे करून आपल्याला फिरवून घ्यायचे. बऱ्याच वेळेला शिळ्या चपात्या फेकल्या जातात, पण अशा पद्धतीने जर नाश्ता करून खाल्ला तर अगदी सर्वांनाच आवडेल. लहानच नाही तर मोठेही अगदी आवडीने हा नाश्ता खातील. हे बघा, अशा पद्धतीने जाड बारीक आपल्याला ह्या चपात्या मस्तपैकी फिरवून घ्यायच्या आहेत. मी तिघही चपात्या मस्त फिरवून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या जारमधून. आता यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचंय, सोबतच आपल्याला यामध्ये थोडस पाणी घालायचंय, अगदी 2 ते 3 चमचे. हा चुरमा आपण शिळ्या चपातींपासून बनवलेला आहे, त्यामुळे थोडं सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये पाणी घालायचंय. फ्रेश चपातींचा वापर केला असेल तर मग यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नसते. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे, आणि 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय 10 ते 15 मिनटानंतर छानपैकी चपातींचा चुरमा अगदी मऊ झालेला आहे, हे बघा. आता या ठिकाणी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून, त्यानंतर शेंगदाणे, कढीपत्ता, जिरं, हळद आणि लाल तिखट घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचंय. आपला जो मनोहार आहे, आमच्याकडे त्याला मनोहार म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. या मनोहारसाठी थोडंसं जास्त तेल लागतं, कारण अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशूस होण्यासाठी यामध्ये थोडंसं जास्त तेल वापरावं लागतं, कारण तो शिळ्या चपातींपासून बनवलेला असतो. तर यामध्ये सुरुवातीला शेंगदाणे घालून छान असे खरपूस आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत. थोडासा ब्राऊन रंग आल्यानंतर यामध्ये आता जिरं घालायचं, साधारण 1/2 चमचा इतकं. जिरं मस्तपैकी तळतळल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळे नावं आहेत, तर आमच्या खानदेशामध्ये याला मनोहार असं म्हटलं जातं, विशेषतः जळगाव भागामध्ये. आता ही फोडणी अगदी छान मस्तपैकी खरपूस परतून घ्यायची आहे. कांद्याला हलकासा ब्राऊन रंग येतो तोपर्यंत. तर या ठिकाणी बघू शकता फोडणी अगदी मस्तपैकी परतून झालेली आहे, कांद्याला हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे. आता इथपर्यंत आपल्याला छान परतून झाल्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे, साधारण 1/2 चमचा. त्यानंतर चवीनुसार आपल्याला म्हणजे 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. लहान मुलं देखील हे खातात, त्यामुळे लाल तिखट थोडं कमी प्रमाणात घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही फोडणी आपली तयार झाली आहे. यामध्ये आपण तयार केलेला चपातींचा चुरमा घालणार आहोत आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. छान एकजीव झाल्यानंतर याला छान टेस्ट येते आणि मस्तपैकी आपल्याला याला वाफवून देखील घ्यावं लागतं. हे बघा, मस्त मिक्स करून झाले, अगदी सर्व मसाले यामध्ये मिक्स झालेले आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय. आपण मीठ चुरम्यामध्ये पण घातलं होतं ज्यावेळेस आपण त्याला छान मऊसूत करण्यासाठी ठेवलेलं होतं तेव्हा, त्यामुळे अगदी अंदाजाने यामध्ये मीठ घालायचंय. आणि त्यानंतर झाकण ठेवून अगदी 1/2 मिनिटं वाफ काढून घ्यायची, अधूनमधून हलवत राहायचं, नाहीतर मग हा जो मनोहार आहे तो कढईला लागण्याची शक्यता असते. त्यानंतर छान यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर अगदी भरपूर प्रमाणात घालायची, म्हणजे खायला खूप छान टेस्ट येते, अगदी झटपट आणि खायलाही अगदी अप्रतिम लागणारा हा नाश्ता आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम मऊसूत असा हा मनोहार तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.